केंद्र सरकारचं अन्यायी धोरण आणि दडपशाही धोरणाविरोधात आज बेळगावमध्ये काळ्या दिनानिमित्त मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सीमा भागातील मराठी बांधव मोठ्या संख्येनं एकत्र येत बेळगावमध्ये मराठी भाषिकांची वज्रमूठ कायम असल्याचंच त्यांनी दाखवून दिलं. एक नोव्हेंबर 1956 या दिवशी भाषावर प्रांत रचनेमध्ये बेळगावसह सीमा भाग कर्नाटकात गेला. तेव्हापासून बेळगावमध्ये 1 नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्तानं आजही बेळगावमधल्या संभाजी उद्यान या ठिकाणाहून मूक मोर्चा काढण्यात येतो. या मोर्चामध्ये सीमा भागातल्या मराठी बांधवांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. त्यातही तरुणांची संख्या लक्षणीय होती. आम्ही एक मराठी भाषिक असून सुद्धा पहिला आम्ही भारतीय आहोत आणि त्याप्रमाणे लोकशाहीने दिलेले अधिकार आम्ही मागत आहोत. आम्ही काय फुकटचा काही मागत नाही आहोत आणि घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे बेळगाव हे महाराष्ट्रात गेलं पाहिजे अशी आमची तमाम सीमावासियांची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही जय महाराष्ट्रचा गजर अखेरच्या श्वासापर्यंत करतो अशी एकच इच्छा आमची. महाराष्ट्र सरकारनं आता कोणतेही बघ्याची भूमिका न घेता या सीमा भागात पाऊल ठेवून इथल्या तरुणांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत. या प्रश्नाच्या फक्त सुप्रीम कोर्टाच्या नावानं टाळ्या वाजवण्यापेक्षा या भागात या इथल्या तरुणांच्या इथल्या जनतेच्या समस्या सोडवा आणि हा भाग विलीन होण्यासाठी कठोर पावलं उचला. फक्त कोर्टावर निर्भय राहू नका. कोर्टाच्या बाहेर सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली कराव्यात हीच अपेक्षा आमची. या मोर्चासाठी महाराष्ट्रातून आमदार नितेश राणेंनी हजेरी लावली. सीमा भागात कन्नड सक्ती करून मराठी भाषिकांवर अन्याय केला जात असल्यास आता महाराष्ट्र ते खपून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्राला आपला तिसरा डोळा उघडण्याची पाळी कोणी देऊ नये. जेव्हा अशा पद्धतीचे अत्याचार होतात मग आम्हालाही आमच्या अशा कुठलाही चुकीचं रिॲक्शन द्यायला देऊ नये अशीच अपेक्षा आहे. आणि एकदमच टोकाची भूमिका अगर कर्नाटक सरकारने पहिले घेतली तर आम्ही पण कुठे कमी पडणार नाही एवढं विश्वासाने सांगतो. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोशल मीडियावर काळ्या दिनाची जनजागृती करणाऱ्या 2 मराठी भाषिक तरुणांवर कर्नाटक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि तरुणांनी या मोर्चात सहभागी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा कुठलाच परिणाम तरुणांच्या संख्येवर झाला नाही. गेली 62 वर्ष मराठी भाषिक कोणत्याही तऱ्हेच्या अन्यायाला जबरदस्तीला दडपशाहीला दाद न देता स्वाभिमानानं उभं राहतात. ह्या स्वाभिमान ठोकरण्याचा कर्नाटक सरकारचा हा दिवस आहे आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या धडपडणाऱ्या मराठी भाषिकांना आपला निर्धार व्यक्त करण्याचा हा परत दिवस आहे. बेळगावमधल्या या मोर्चाच्या निमित्तानं सीमा भागातल्या मराठी बांधवाला महाराष्ट्रात येण्याची किती तीव्र इच्छा आहे हेच दाखवून दिलंय. या मोर्चाच्या निमित्तानं का होईना महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात आपली बाजू खंबीरपणे मांडून दिलासा मिळेल याच प्रतीक्षेत सीमावासीय आजही आहेत. प्रताप नाईक, झी मीडिया, बेळगाव.